टायगर ग्रुपच आहे ना दादा. हो बोलतोय मॅडम, कोण बोलतोय आपण? सोलापूर मधून मोहोळ चालू केलं. मी ते लेडीज ही बोलते, ताई बोलते, इथं नाव काय दहा तुमचं? दहा 15 बायांचं पैसे काढून ती माणूस पळून गेलाय, गावातलाच आहे. नाव काय तुमचं? योगिता शिवाजी धोत्रे, मोहोळ तालुक्यामधून. गाव कुठलं? मोरवंचे. मोरवंची. हा, बर, काय विषय? त्याचं नाव सांग. हॅलो. हॅलो. हा, ते असं बायांना फसवून गेलाय व पैसे घेऊन. ते का मला ते हे लय त्यांनी जाम केले, ते साहेबांनी सारखं पैसे हप्त्याला यायला लागले. ते आता आम्ही कुठनं भरणार? तुम्ही कोण बोलते काको? मी ह्या मुलीची आई बोलते, धोत्रे. नाव काय तुमचं? लीलावती शिवाजी धोत्रे. तुमचं तुमचं? हा, लीलावती शिवाजी धोत्रे. बर, काय विषय झाले मला स्पष्ट सांगताय तुम्ही? ती लोन काढून असं बायाला एजंट होता, आम्ही काढून दिला. आता भरतय, शेजारी आहे गावाच्या शेजारी, शेत बी होत थोडं, आता भरल म्हणून आम्ही काढून दिला लोन. ते पळूनच गेलाय, आता 2-3 महिने झाले बघा, हुडकतोय ते सापडच नाही. हा, आता पैसे ते लोन वाले आम्हाला साहेब येऊन येऊन बसते तिथं सारखं. एक तर पोराचा आमच्या ऍक्सिडेंट झालेला आहे पैशाचं. ही कुठल्या व्यक्ती समोर? त्याचं नाव बिलवर पठाण आहे बघा. बिलवर पठाण? कुठला आहे समोर व्यक्ती? ते मुसलमानाचं साहित्यच आहे, या गावातलंच. 10-15 बायांचं घेतलं. 10-15 असं माणसाला फसवून कंप्लेंट बी देऊन आलाव, सगळे जाऊन पैसे घालवून येतो. काय नेमकं विषय काय तो व्यक्ती? तुमचं काय परिचय काय? असं एजंट होता, ती एजंट होता. एजंट होता ते काय असं लोन साहेब येत होते त्याच्याकडे, आम्हाला सगळ्यांना गोळा करायचा. आम तुम्हाला भीती होतो, मला एक लोन काढून द्या म्हणल्यावर असं पायाने दिलेलं आहे. 10-15 बायांनी 10-15 बायांनी दिलेले. हा, ते लोन काढून द्यायचं, आम्ही ते हप्ता भरतो. 50-50 हजार रुपये काढून घेऊन गेलाय तो. किती? 50-50 हजार. 50-50 हजार रुपये? हा. आता फोन चालू आहे का बंद आहे त्याचा? बंदच ठेवलाय बघा बाई. कुणा बेंत्या ना मी फोन सुद्धा लावून कटाळा पोलीस. थांब की बोलू दे, कंप्लेंट करून कटाळा. काय करायचं आता त्याचं इलाज? कुठल्या पोलीस मध्ये कंप्लेंट? मोहोळ का? मोहोळचे ते पेटवतात, जाताव येतात बघा, नुसतं दखल घेणार काय नाही. कधीची गोष्ट आहे? आता महिना झाला बघा कंप्लेंट देऊन सुद्धा आम्ही. आणि कुठल्या बचत गट? बचत गटचे पैसे उचलून त्या व्यक्तीला दिलो का? जना फायनान्स आहे बघा, सांगते तुम्हाला, सोलापूरचा एक जना फायनान्स आहे. ते पैसे प्रत्येक 50 रुपये उचलून 8-9 बाई 8-9 लेडीज का? 15? हा, असं लिहायलाय बघा पैसे. टोटल किती लेडीज? लेडीज आहे ते आता 5-6 जण आहे ते बघा. आणि त्यांचं हप्ता भरतो म्हणून मी ती बी गायब केलाय नेऊन. टोटल किती जणांचे घेतले? 5-6 बाय आहेत बघा, 5-7 आहेत, 7 जण. सगळ्यांचे पैसे 50-50 हजार रुपये घेऊन फरार आहे का? हा, फरार आहे बघा ते. 50-50 हजार रुपये? हा, म्हणजे ते 50 हजार रुपये घेऊन तुम्हाला काय व्याज देतो म्हणलं? काय म्हणतो, काय म्हणलं? काय ना, आम्ही भरतो. आम्ही आता शेजार धर्म आहे भरू दे, घरी बांधायला लागलाय म्हणून दिलाव काढून विश्वासानं. असं जाईल मग काय माहिती. तुम्हाला कळत नाही का काकू, असे फ्रॉड लोक भरपूर असतात तिथे. तो काय करतो व्यक्ती? तो ते व्यक्ती काय तर करत होता काम, त्याचं शेत ते होत थोडं. हा, आता विश्वास आता म्हणलं गावाला भरल म्हणून आम्ही या विश्वासावर गेलो. एजंट आहे, आता वर्ष 2 वर्ष खेळ चाललाय वय. पण असं अचानक पळून जाईल म्हणून वाटल का माणसाला? म्हणजे पहिले पण घेतले तुमच्याकडून? पहिले बी बाहेर दिलेत की असेच ते फेडले. आमच्याकडून एकच घेतलंय बघा 50 त्यांचे फेडले. तुमचं नाही दिला का? त्या बायाच नाही, आधी 2 वर्ष झालं ते दिलं थोडं थोडं तरी फेडलं. आता अनेक बायाने दिलं तुम्हाला काढून देतो अनेक म्हणून विश्वासन मला एक द्या मला एक द्या असं करायला लागलं. ते मोहोळपासून गाव किती किलोमीटर तुमचं? आमचं मोरवंची लांबुटीत ना किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर लांबुटीतून. लांबुटी आपलं हवेचं लांबुटी का? हवेचं लांबुटी. तिथून 6 किलोमीटर? हा, वडाळा ती लागतंय बघा इकडं वडाळा. हा हा, मोरवंची. त्याचं गाव त्याचं गाव मोरवंचीत आहे बघा. ती पळून गेलाय, त्याचे भाव सुद्धा त्यांना माहिती आहे, सांग नाही ती नाव. हा, त्यांना नेऊन आत बसवलं ना ते बरोबर कबूल होतात बघा. मला एक सांगा काकू, मला एक सांगा. तुम्हाला एक विचारतो गोष्ट मी. आता त्यांनी सुद्धा कामे असं केले, मला त्यांच्या भावाला आई वडिलाला काय माहित असणार आहे?
त्यांना माहिती असणारच केव्हा आता त्यांच्या समोरच होत होत हे सगळं तिथंच आहे ती राहायला. त्यांच्या समोर होत होत म्हणजे का त्यांनी घेतले का पैसे? त्यांनी घेतले नाही ते घेऊन पळून गेलाय. त्यांनी घेऊन पळून गेले मी मान्य करतो, पण त्या तुम्ही जे व्यवहार करताना त्यांचे पूर्ण फॅमिली होते का सोबत? फॅमिली होते की तिथंच होते त्यांनी राहायला सगळे तिथंच आहेत घर साहेब तिथंच ती गट तयार करत होते तिथंच बाहेर सगळ्या तिथंच गोळा व्हायच्या. हा एजंट असल्यामुळं कोणून तीच आणायचं लोनवाल्यांना. साहेब सुद्धा करून देत होता नसेल तरी हा साय करून देत होता असं केलंय बघा त्यांना. पण तुम्हाला कळायला पाहिजे हो ह्याच्यामध्ये नेमकं घटना कसं माहितीये का? आता तुम्ही त्यांच्या घरच्या लोकांना ब्लेम टाकताय, चुकीचं आहे. आता मला सांगा तुमची मुलगी सून, आता सून काय चुकीचं काम केले म्हणल्यावर तुम्हाला दोषी ठरवणार आहेत का? आता काय करावं लागेल त्याला? आता त्याचं ऍड्रेस वगैरे तुम्ही त्यांच्या फक्त असं विचारू शकतो आपण की बाबा तुमचं कुठे आहे भाऊ तुमचं ऍड्रेस तर द्या म्हणलं त्यांना. एकदा काय झालं ती आलता घरी कोंडलंय बाहेर ना आमची सासू गेलती. आमची सासू इकडं आल्यावर सोडून दिलंय त्यांनी. सांगायचं असतंय त्यांचं काम आहे करा आलाय तुमचं हप्ते घ्या म्हणून. त्यांच्या आईनं बाहेरनं कुलूप लावली संध्याकाळी झोपून दिले सकाळी पाठवली. हा मग कोणाकडे चूक आहे? हे माझं पोरगा आलंय बाय तुमचा हप्ता आहेत म्हणून हिनं आम्हाला सांगायचं का हे पाठवायचं त्याला सांगायला पाहिजे काय तर माहिती सांगायला पाहिजे का नाही? आमची सासू गेलती शिव्या देऊ लागली तिच्या बरोबर पिठ्या गेलाय म्हणल्यावर. हा आमची सासू गेली की सोडून टाकली शेजारची बाय बघितली पिठ्या पळायला लागलाय म्हणून दोघं नवरा बायको. पिठ्या हा त्याचं पिट्या बिलवर आहे ती पिट्या म्हणून नाव पडलंय त्याचं. नाव पूर्ण काय त्याचं? पूर्ण बिलवर गणूभाई पठाण. गणूभाई पठाण का? प्रॉपर कुठलं गाव त्याच? मोरवंशी. त्याच्या बायकोचं नाव? बायकोचं नाव काय ग दिलशा अनशा काय तर पठाण आहे मग. अनशा अनशा पठाण आहे बघा. दोघं नवरा बायको फरार आहेत का? फरार आहेत बघा. आणली का मधी बी कालवा उठला तर पोरगी काय लागली म्हणून पोलिसांनी कंप्लेंट त्या माणसांनी कंप्लेंट दिली लेकर काय लागली ते चौकशी केलं आम्ही. ते बी नाही मला खोट व्हॉट्सअप वर टाकलं होतं मग त्यानं म्हणजे मुलं विकाली तिने. हा एवढं बेट करायचं स्वतःची मुलगी काय फॅन बंद कर. कोणाचं कोणाचं मुलगी मुलगी काय लागलाय ती तेजेस. हा कशाला काय असं चवी काय लागलाय पैसे काय असेल तर कमी पडलं असेल. मुलगी कोणाला कोणाला विकतो मुलगी? तिथं त्या माणसाला ते माणूस म्हणला ते कुठं राहिलाय ना गावाकडे तिकडं त्या माणसानं व्हॉट्सअप वर टाकलं होतं. फोटो विकणार मुलगीला? फोटो ते सांगवीला तुळजापूरच्या तिथं सांगवी. अच्छा तिथं कोणाला विकणार आहे? कोण माणूस आहे त्याचं काय नाव ना माहिती झालं नाही. ते भावच त्यांनी म्हणायला लागले पोरगी बी काय लागलाय. किती वर्षाची मुलगी आहे तिची? त्याची आहे बघा 2-3 वर्षाची आहे. बघा काय लोकांना थोडं तर ज्ञान आहे का? बघा बघा की आता असं एवढं बेकारी लोकांना खपायचं आणि असं काम असं धंदे करायचं. आमच्या घरावर इस्तू ठेवलाय. तुम्ही बचतगटचे पैसे कसे महिन्याला का महिन्याला भरताय का हप्ता आठवड्याला? आता या भरलाय महिन्याला हप्ता आणि किंवा बसले तेव्हा महिना भरलं कुठलं भरायचं मग ते बरोबर आहे. त्यांचं काही चुकीचं नाही ना का? त्यांचं चुकीचं नाही. त्यांचं काय आपण काढलेत पैसे जाऊन आपल्या नावावर? त्याचं चुकीचं नाही ना. तुमच्या नावाला त्यांनी विचारत दिली तुम्हाला काही डॉक्युमेंट असताना पण तुम्हाला मदत करतात ते लोक. होय की मग पण आपलं योग्य आपण माणसं निवडलं पाहिजे. माणसं भरपूर फ्रॉड असतात करेल म्हणून काय माहित असं धक्का दिलाय त्यानं. ऍक्सिडेंट झालाय भरायला सुद्धा काय नाही. मग ते डोकं फुटलं ती डोक्यात दगड घुसलं होतं ते कवचल पोटात ठेवलं होतं 6 महिने. आणि नीट नाही बघा खाली धरणीलाच आहे. आता कुठं पैसे भरावं म्हणलं पोरीनं काढलं ग्रुप उडकून त्याला द्यायला तर लावू दादाला फोन काय म्हणतात बघू. मग कुठं नंबर भेटला माझा तुम्हाला? ती कुठनं काढली पोरगी व्हॉट्सअप वरनं काढली बघा युट्यूब वरनं का? तुमचे लोक घरात शिकलेले नाहीत का? काय अनपण सगळे
तिकडे पोरगी तिकडे होती शिकायला, एक पोरगी मसाय तिकडे शिकले पण नव्हती लेकर, पोरग पडलेलं म्हणलं आपल्याला बी गरज करते त्याला गरज करा, मग आम्ही असं या भानगड त्यानं केलं बघा. बरं ठीक आहे, तुम्ही काय करा ह्या नंबरवर त्या व्यक्तीचं नाव नंबर आणि फोटो पाठवा मला, त्याच्या बायकोचे पण फोटो असे तर पाठवा. आता चुकी झाली म्हणल्यावर त्यामधून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. हा चुकी होतात माणसाबरोबर, दवाखान्याला पैसे गोळ्याला काय करायचं, का ते हप्ता भरू का ती काय करू, माणसाकडून होतात चुकी, काय मनावर लावून घेऊ नका एवढं. चुके नाही झटका यायचं वकूत आलंय बाबा, दवाखाना बघू का ती माणसं साहेब येऊन बसते ती सारखं, मग काय तर टेन्शन लय आलंय आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, टेन्शन नका घेऊ त्याचं, जर फक्त मला काय करा नंबर फोटो पाठव, पाठव बघतो मी त्याला दुपारपर्यंत पाठवते. चालेल दुपारपर्यंत काय नाही तुमच्याकडे का, नाही तिथं जावं लागलं आता मला वस्ती घरातून सगळं काढून बघून घेतो घर. हा फुल पाठव तुम्ही पाठव बघतो. हा हा.